युनो सेंटरच्या वतीनं आज आपण लोकसंख्या आणि मानव विकास याच्यातलाच पार्ट टू किंवा त्याच्यातल्याच डिपनेस आज आपण जाणून घेणार आहोत, माहिती करून घेणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था किंवा एकूणच कुशल व्यक्तिमत्व आपण म्हणूया, कुशल श्रमिक म्हणूया, इतर क्षेत्रापेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आपल्याला जे एकूण लोकसंख्या लाभलेली आहे इतर देशापेक्षा ते आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. किंवा आपण असं म्हणतो की जागतिक पातळीवरती एकूण लोकसंख्येच्या दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आपल्याकडं आहे, परंतु भूक्षेत्रफळाच्या दृष्टीनं आपल्याकडं क्षेत्रफळ तुलनात्मकरित्या कमी आहे. किंबहुना इतर विकसित देशाचा विचार केला तर त्यांच्याकडं आपल्या काही राज्या एवढं क्षेत्रफळ आहे, परंतु लोकसंख्या ही आपल्याकडं तुलनात्मकरित्या मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजेच आपल्या एखाद्या राज्याची लोकसंख्या असावी तशा पद्धतीने त्यांच्याकडे एखाद्या पूर्ण देशाची लोकसंख्या आहे. त्यामुळेच ते इतर स्थितीचा विचार करतात, आपल्या लोकसंख्येला कशा पद्धतीने योग्य पद्धतीने ते हँडल करू शकतात, म्हणजेच टेक्नॉलॉजी देऊ शकतात, तंत्रज्ञान देऊ शकतात, भांडवल देऊ शकतात. आता या भांडवलामध्ये सुद्धा वेगवेगळ्या बाबींचा आपल्याला विचार करावा लागेल. यंत्रतंत्र खरेदी करायचं असेल, साधनसामग्री खरेदी करायची असेल किंवा प्रशिक्षण द्यायचं असेल तर आधुनिक पद्धतीनं जशा पद्धतीने आपण आताच कोविड पॅन्डेमिकच्या काळात सुद्धा पाहिलं की आपल्या लोकसंख्येला, आपल्या श्रमशक्तीला वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजेच वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट आपल्याला आत्ता खरं तर म्हणजे घरूनच काम करता येऊ शकतं अशा पद्धतीचा आत्ता आपल्या लोकसंख्येला किंवा श्रमिकाला, कामगाराला, मग ते सेवा क्षेत्रातल्या कामगार असू द्यात किंवा औद्योगिक क्षेत्रातले कामगार असू द्यात, उद्योगधंद्याच्या अनुषंगाने असेल तर अनेक प्रकारच्या सेवा या आय टी क्षेत्रातल्या विशेष करून आपण जर सेवांचा विचार केला तर त्या किंवा बँकिंग क्षेत्रातल्या सेवा ह्या विचार करता अनेक सोयीसुविधा या आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा देता येऊ लागल्या. एकूणच लॅपटॉपच्या माध्यमातून जसं आपण म्हणूया, कॉम्प्युटरच्या माध्यमातून म्हणूया, आपल्याला ह्या सेवा उपलब्ध करता येऊ लागल्या. आता या श्रमिकांना प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने एकूण लोकसंख्या जी आपल्याकडे आहे तिला कशा पद्धतीनं हँडल करता येऊ शकतं. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की शेती क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर आहे. एकूण भूभागाचा विचार करता एकूण लोकसंख्या ही आजही 50% जास्त लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे. त्याचबरोबर नक्की लोकसंख्या किंवा डेमोक्रॅसी आपण ज्या वेळेला इंग्लिशमध्ये वर्डिंग विचार करतो, पॉप्युलेशन अल्टरनेटिव्ह टू स्टडी म्हणजे डीप स्टडी ज्या वेळेला आपण म्हणतो लोकसंख्येच्या अनुषंगाने किंवा जनगणना आपण ज्या वेळेला मोजतो त्यावेळेला डेमोक्रॅसी असं म्हटलं जातं किंवा डेमोग्राफी आपण म्हणूया. मानवी लोकसंख्येचा वैज्ञानिक दृष्टीने आपण विचार करता, त्याचा अभ्यास करता हे बारकावे आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. मानव विकास कार्यासाठी कामगार पुरवठ्याचा एकमेव आणि अंतिम स्रोत आहे. म्हणजेच दुसरे घटक जे आहेत ते कोणते घटक आहेत, श्रम आहे, भांडवल आहे, संयोजक आहे आणि इतर घटकांचा विचार करता हा श्रमिक किंवा कामगार म्हणजे भांडवलाच्या अनुषंगाने भांडवल उपलब्ध करता येईल, एका देशातून दुसऱ्या देशात भांडवल ट्रान्सपोर्ट करता येईल, परंतु लोकसंख्या आपल्याला कुशल श्रमिकांची संख्या किंवा तंत्रज्ञान अवगत असणारी लोकसंख्या ही आपल्याला तेवढ्याशा प्रमाणामध्ये अवगत करता येत नाही. भारतातल्या अनेक लोकसंख्या आपण म्हणूया की उच्च शिक्षण झाल्यानंतर प्रत्येक सर्वसामान्य एखाद्या ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी सुद्धा उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी कामधंद्यासाठी तो विकसित देशाकडे पाहत असतो, कारण तिथं अपेक्षित असणारं उत्पन्न हे चांगल्या पद्धतीचं मिळू शकतील, इतर सोयीसुविधा हे चांगल्या पद्धतीने मिळू शकतील. त्याऐवजी आपण जर भारतातच अशा सोयीसुविधा उपलब्ध करू शकलो, मोठ्या प्रमाणावरती काहीतरी देऊ शकलो तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. आणि हेच श्रमिक आपल्याच भारतामध्ये जर काम करत असतील तर वस्तू किंवा टेक्नॉलॉजी आपण म्हणूया, यंत्र तंत्र साधनसामग्री या आपल्याला कमी किमतीमध्ये उपलब्ध होऊ शकते. जशा पद्धतीने आपण मोबाईल्स पाहतो, भारतात वापरलेले अनेक मोबाईल्स ज्याच्या काही कंपन्या आहेत त्या परकीय कंपन्या आहेत, आपल्या देशातल्या ज्या कंपन्या आहेत त्या फार तुलनात्मकरित्या कमी आहेत. म्हणजे उद्योगधंद्यामध्ये ज्या काही वस्तू तयार होतात आपला श्रमिक जर आपलाच असेल किंवा भांडवल आपल्याला कमी व्याजदाराने मिळत असेल, सोयीस्कररित्या उपलब्ध होत असेल तर त्या सहाय्याने वस्तूचं उत्पादन केलं जाईल. म्हणजे आपली जी जनगणना आहे ही शेवटी जरी 2011 झाली असली तरी आत्ता त्याचा ओघवता विचार करता आपण असं म्हणूया, याच्या डिपनेसकडे मी जातोय. वर्ड टू वर्ड आपण पार्ट वन मध्ये जरी पाहिलं असलं तर पार्ट टू मध्ये हे जे सेक्शन आहे याच्यामध्ये आपल्याला डिफ
पण त्याच्यावर चर्चा करायची आहे. दर 10 वर्षातून एकदा ही लोकसंख्येची जनगणना होत असते आणि शेवटची जनगणना 2011 झाली आहे. 2021 विचार करता ही जनगणना होणं अपेक्षित होतं, परंतु COVID-19 पॅन्डेमिकचं होतं, तर त्याच्यामुळे आपली जनगणना होऊ शकली नाही. अल्पकाळातच सरकारच्या धोरणानुसार निश्चितपणे ती जनगणना होईल. त्याच्यातही अनेक चर्चा विचारच्या आपण म्हणूया की कशा पद्धतीने केलं करणं अपेक्षित आहे, काय निकष लावणं अपेक्षित आहे, तर ते वेगवेगळे असू शकतील. सुरुवातीला असणारी ही 36 कोटी लोकसंख्या ती आता 2011 पर्यंत 121 कोटीपर्यंत वाढलेली आपल्याला दिसतीय. त्याच लोकसंख्येचा जो काही स्रोत या ठिकाणी काउंटिंग केलेला आहे तो सेन्सेक्स 1951 ते 2011 ही आकडेवारी 10 वर्षाची घेतलेली आकडेवारी दिसते. दर 10-10 वर्षाने आपलं काउंटिंग केलेलं असतं. त्यानंतर भारताच्या लोकसंख्येचा आकार आणि खरं पाहिजे तर वृद्धी किंवा वाढ आपण म्हणतो त्याला ग्रोथ म्हटलं जातं, ही वाढ कशा पद्धतीने होत असते किंवा किती न होऊ शकते, तर ॲव्हरेज ॲन्युअल ग्रोथ रेट जो आहे तो 1911 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला जर पाहिला तर तो 0.56 म्हणजे केवळ 0.56 एवढा होता. आणि तो नंतर 10 वर्षात जर बघितला 2021 पर्यंत तर तो स्थिर राहिलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे तेवढ्याच प्रमाणात इथं लोकसंख्या वाढलेली दिसते, म्हणजेच 25.21 वरून 25.13 म्हणजेच -0.03 असे जरी या ठिकाणी दिसत असले तर नियर बाय ती सारखीच आहे, फार घटलेली नाहीये. वेगवेगळी त्याला कारणं असतील जबाबदार कदाचित. 1931 जागतिक महामंदीचा काळ आपण पाहतो आणि या महामंदीच्या कालखंडात सुद्धा 27.90 म्हणजे तोपर्यंत ही वाढलेली लोकसंख्या म्हणजे जवळपास 3 कोटीच्या आसपास ही लोकसंख्या इथं वाढलेली आहे आणि ती ग्रोथ रेट मात्र इथे जास्त दिसतोय आपल्याला. 1.04 असा ग्रोथ झालेला दिसतोय. 1941 ही लोकसंख्या म्हणजे जागतिक महामंदी आली 1929 ला आपण पाहतोय स्वातंत्र्य आपल्याला मिळण्यासाठी आपल्या युद्धजन्य स्थित्या ज्या होत्या त्या सुरू होत्या. दुसऱ्या महायुद्धाची ही कालखंडाचा विचार करता दिसून येतो. 1.33 एवढी ग्रोथ झालेली दिसते तरी देखील 51 मात्र ही लोकसंख्या 36 कोटीपर्यंत पोहोचली. आणि त्यानंतरची लोकसंख्या जी आहे ती मागच्या आपण टेबलमध्ये आता पाहिली. इथं मात्र बारकाईने आपल्याला जे दिलंय ते भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जागतिक पातळीचा विचार करता 2.4% एवढं भूक्षेत्रफळ लाभलेलं आहे. लोकसंख्येचा विचार केला तर 17.5% एवढी आपल्याकडे लोकसंख्या आहे जगाच्या एकूण. हे 2011 आकडेवारी आहे. 21 आकडेवारी ज्यावेळेला आपल्या समोर येईल त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल झालेला असेल किंबहुना ते किती पर्यंत वाढले असेल किंवा ग्रोथ रेट जो आहे तो स्थिर झाला असेल का हे पाहणं आता अपेक्षित आहे. 1.2% कमी योगदान हे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या योगदानामधलं आपलं भारताचं योगदान दिसून येते. जगातील प्रत्येक 6वी व्यक्ती ही भारतीय आहे म्हणजे काउंटिंग जर केलं तर लोकसंख्येचं तर त्या अनुषंगाने 6वी व्यक्ती ही जगातली भारतीय व्यक्ती म्हणून गणली जाऊ शकते. किंबहुना काही राज्यांचा जर विचार या ठिकाणी केला मग उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, ही जी काही बिहार सारखी असतील ही राज्य ही जास्त लोकसंख्येचे राज्य आहेत आपल्या समोर दिसून येतात. त्यानंतर भारतातील काही राज्यांची वेगळी विभागणी जी आहे ती दुसऱ्या याच्यामध्ये दाखवली आपल्याला. ती जवळपास बिहार राज्याचा जर विचार केला तर 1106 एवढी लोकसंख्येच्या अनुषंगाने दर 1 चौरस किलोमीटरला किंवा त्या अनुषंगाने लोकसंख्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. आकारानुसार म्हणजे दर 1 चौरस किलोमीटरला ही लोकसंख्या 1106 एवढी आहे. बंगाल सारख्या राज्याचा विचार केला तर तिथं 1028 एवढी लोकसंख्या आहे दर 1 चौरस किलोमीटरला. UP सारख्या राज्याचा विचार केला तर ती 829 एवढी लोकसंख्या आहे. मग दुसरीकडे आपण जर कमी लोकसंख्या असणारी किंवा कमी विरळ लोकसंख्या आपण म्हणूया जिथं दाटी झालेली आहे, गर्दी झालेली नाही, म्हणजे पुणे, मुंबई, कलकत्ता, दिल्ली अशी जर शहरं पाहिली तर लोकसंख्येने गजबजलेली शहरं दिसतात. मग निश्चितच त्या राज्याची जी लोकसंख्या आहे ती आपल्याला जास्त दिसते. आणि ही एकूण लोकसंख्या वाढली तर तिथल्या सोयीसुविधावरती पडणारा ताण हा खरं तर आपल्या अभ्यास अभ्यासाचा मेन गाभा किंवा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा जो घटक आपण बघतोय. म्हणजे ही लोकसंख्या कमी असल्यामुळे काय फायदा होऊ शकतो, जास्त असल्यामुळे काय फायदा होऊ शकतो. कमी असली तर सोयीसुविधा आपल्याला जास्त प्रमाणात सरकार म्हणून देता येऊ शकतो. किंबहुना त्यांचा सोयीसुविधा ज्या वेळेला जास्त असतात म्हणजे आपण
बेसिक विचार करूया, पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल, पिण्यासाठी पाणी उपलब्ध असेल, किंवा एकूण लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या गरजा, मग त्याच्यासाठी असणारे रस्ते असतील, शिक्षणविषयक सुविधा असतील, आरोग्यविषयक सुविधा असतील, या जर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या तर त्या सोयीसुविधाचा लाभ घेणारे जे कोणी लाभधारक आपण म्हणूया, जी लोकसंख्या लाभधारक आहे, तर त्यांचा विकास किंवा बौद्धिक क्षमता वाढायला, उच्च शिक्षणातलं ज्ञान वाढायला याचा उपयोग होत असतो. म्हणजे आपल्याकडे आपण ग्रामीण भागामध्ये जर भारतात पाहिलं तर विहिरीचं पाणी आणायलाच तास तास दोन दोन तास आपल्याला तिथपर्यंत जाणं, हंडाभर पाणी घेऊन येणं, किंवा टँकरने पाणी ज्या वेळेला सप्लाय केलं जातं, शहरामध्ये पण आपण पाहतो रांगेच्या रांगा लागलेल्या असते पाण्यासाठी. आता ड्रिंकिंग वॉटरसाठी केवळ एवढे टास होणार जात असतील, तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जो कोणी व्यक्ती आपण म्हणतोय, श्रमिक म्हणतोय, लोकसंख्या म्हणतोय, तर या लोकसंख्येचे दोन दोन तीन तीन तास त्याच्यावरती आपल्याला जाणवायला लागतात. ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी, वाहतूक सुविधा जर आपल्याकडे चांगल्या असतील, रस्ता चांगला असेल, वाहतूक दळणवळणाची इतर साधनं आपण म्हणूया, म्हणून लोहमार्ग असेल किंवा रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने असेल, एअर मार्ग, विमानाचा मार्ग असतील, ह्या सुविधा जर आपल्याकडे वाढल्या तर आपल्या लोकसंख्येला किंवा आपल्या श्रमिकाला, उच्च शिक्षित घेतलेल्या वर्गाला कमी वेळेत पुढचं काम करता येऊ शकतं, त्या कामातलं असणारं इनपुट हे चांगल्या पद्धतीने देता येऊ शकतं. इथं सोयीसुविधा आपल्याला मिळतात, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तर सहज पूर्ण होतील ज्या राज्याची लोकसंख्या कमी आहे अशा ठिकाणी. परंतु बिहार सारख्या राज्याच्या वेळेला आपण पाहतो, पश्चिम बंगाल सारख्या राज्याच्या वेळेला पाहतो, उत्तर प्रदेश सारख्या राज्याच्या वेळेला पाहतो, त्यावेळेला या जास्तीच्या लोकसंख्येला इतर विकसित राज्यातील जे केंद्रीभूत झालेले उद्योग व्यवसाय असतील, मग अशा ठिकाणाला त्या ठिकाणी लोकसंख्या मायग्रेट होत असते. आणि ही मायग्रेट झालेली म्हणजे बिहारची, पश्चिम बंगालची, उत्तर प्रदेशची ही लोकसंख्या जी आहे ती कुठेतरी दिल्लीला काम व्यवसायासाठी जात असते, कुठेतरी मुंबई सारख्या शहरामध्ये जात असते, आणि तिथं अतिरिक्त भार वाढल्यामुळं पुन्हा झोपडपट्ट्याचं प्रमाण वाढायला सुरुवात होतं आणि तिथल्या सोयीसुविधावरती ताण येतो. त्यामुळं आर्थिक उत्पन्नाचे स्रोत जे असतात ते त्या स्रोतामुळे अनावश्यक पद्धतीने आपण म्हणूया त्याचा भार सहन होत नसल्यामुळं तिथल्या दुरावस्था निर्माण होते आणि पुन्हा आर्थिक व्यवस्था त्या ठिकाणी कोलमडण्याची शक्यता असते. दुसरीकडे आपण बघूया, हिमाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल, मिझोराम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, या राज्यातली दर चौरस किलोमीटरला असणारी लोकसंख्या ही विरळ लोकसंख्या आहे किंवा कमी आहे, त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मुबलक सोयीसुविधा याचा लाभ घेऊन हे देश पातळीवरती असणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा असतील, वेगवेगळ्या सर्व्हिस सेक्टर्स असतील, सेवा क्षेत्र असतील किंवा उद्योगधंदे असतील, यामध्ये अग्रस्थानी असलेली ही इथलं श्रमिक किंवा इथली लोकसंख्या जी आहे ती आपल्याला दिसून येते. कमी आणि जास्त लोकसंख्या कुठल्या भागाला असू शकते, तर जिथं सदन एरिया किंवा सगळ्या सोयीसुविधा मिळू शकतील असा भाग, त्याचबरोबर सपाटीकरण भागाचं असणं अपेक्षित आहे, त्याचबरोबर पर्वत, टेकड्या, वाळवंट असा जर भाग असेल तर शक्यतो त्या ठिकाणी लोकसंख्या राहण्यासाठी इच्छुक नसते किंवा कमी प्रमाणात त्या ठिकाणी लोकसंख्या राहत असते, कारण काहींचा मालकी हक्क त्या एरियाला असतो, त्याच्यामुळे त्यांना कुठं ना कुठं वास्तव्य हे आपलं करावंच लागतं आणि तिथंच त्यांची वाढी वस्ती आपण म्हणूया, लोकसंख्या म्हणूया, वाढत असते आणि एकूण लोकसंख्या वाढत गेल्यानंतर त्या ठिकाणच्या सोयीसुविधाही कालांतराने वाढणं अपेक्षित असतं. त्याच अनुषंगाने जर या सोयीसुविधा वाढल्या तर आपल्याला फायदे हे जाणवतात. त्याच्याऐवजी लोकवस्ती जिथं किंवा सुपीक जमीन आहे अशा ठिकाणी लोकसंख्या ही जास्त प्रमाणात वाढते, उद्योगधंदे जिथं असतील, वाहतुकीची साधनं जिथं असतील, आता जसं आपण बघितलं तशा पद्धतीने या भागामध्ये लोकसंख्या विशेष करून म्हणजे उत्तम सोयीसुविधा जिथं मिळतील तिथे लोकसंख्या आपली मिळते आणि आर्थिक उत्पन्नही वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला फायदा होतो. महत्वपूर्ण आकडेवारीच्या अनुषंगाने क्रूड जन्मदर आहे, परत प्रजनन दर वगैरे म्हटलंय, किंवा त्याच अनुषंगाने वय विशिष्ट प्रजनन दर म्हटलंय, एकूण प्रजनन दर म्हटलंय, तो कशा पद्धतीने बदलला जातो हे पार्ट वन मध्ये आपण डीपमध्ये पाहिलेले आहे, त्याच्यामुळे याच्यावर टू मध्ये आपण पुढच्या पॉईंटकडे किंवा या अनुषंगाने जन्मदर हा प्रति हजार लोकसंख्येच्या जन्माच्या संख्येला सूचित करतो, म्हणजे एकूण 1000 लोकसंख्या आपली आहे आणि त्या 1000 लोकसंख्येपासून नवजात शिशू किंवा बालकांचा किती जन्म झाला तर याच्यावरनं बर्थ रेट आपल्याला काढता येतो. म्हणजे नवजात शिशू आपण नंतर जन्माला आलेलं बाळ त्याचं कॅल्क्युलेशन ज्यावेळे आपण करतो तर ते किती असतं, तर 1951 जर पाहिलं तर आपल्याला बर्थ रेट जो आहे तो दर 1000
लोकसंख्या पाठीमागे, मग इथं स्त्रिया असतील पुरुष असतील, 1,000 असणं अपेक्षित आहे आणि 1,000 लोकसंख्या पाठीमागे 39 किंवा 39.9 म्हणजे 40 एवढी संख्या आपली जन्माला येते असं दिसत आहे. त्यानंतर 2001 आकडेवारी ज्या वेळेला आपण पाहतो 1,00,000 ही 25.4 एवढी बर्थ आपल्याला दिसतोय, म्हणजे इथं बर्थ रेट हा कमी झालेला दिसतोय. इट्स इज गुड साईन, म्हणजे चांगलं लक्षण आहे की आपल्याला बर्थ रेट जर जास्त असेल तर ह्या जास्तीचा लोकसंख्येचा ताण हा अतिरिक्त भार आपल्या अर्थव्यवस्थेवरती पडत असतो. किंबहुना वस्तूच्या मागणी जेव्हा वाढत जरी वाढत असले, म्हणजे मागणी करणारा घटक वाढतोय आपण म्हणूया, लोकसंख्या वाढतीये, पण ती लोकसंख्येला पुरेसं असणारं उत्पन्न आपल्याकडे नसल्यामुळं सोयीसुविधा आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही. 2011 विचार जर केला तर 21.8 एवढा बर्थ रेट जो आहे तो कमी झाला, म्हणजेच 50% बर्थ रेट आपला कमी झाला, हे चांगलं लक्षण आहे. अजूनही 2021 आपण म्हणूया ह्या बर्थ रेट जर आपला कमी झाला तर आपल्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं जागतिक पातळीच्या क्रमवारीच्या दृष्टीनं आपण लोकसंख्येच्या बद्दल जे दुसऱ्या क्रमांकावर आहेत ते तिसऱ्या चौथ्या किंवा 10व्या 12व्या क्रमांकावर आपण जावं, त्याच्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या सोयीसुविधा हे सर्वांपर्यंत पोहोचतील किंवा त्याचा जास्त फायदा होईल. दुसऱ्या क्रमांकामध्ये इथं जे म्हटलं आहे मृत्यू दर हा प्रति 1,000 लोकसंख्येच्या मृत्यूची संख्या, प्रति 1,000 म्हणजे 1,000 लोकसंख्या आहे आणि त्यापैकी किती मृत्यू पावले तर ते 1951 27 लोक मृत्यू पावायचे. परंतु हे 2011 विचार जर केला तर 7.11 म्हणजे खूप कमी लोक आपले मृत्यू पावतात. हे सुद्धा मी मगाशी म्हटलं तशा पद्धतीनं बर्थ रेट हा निम्म्यावर आला, परंतु डेथ रेट हा 4 पटीनं डिवायडेड बाय 4 आपण जर केलं 7 चौक 28 तर हा 1/4 कमी झालेला आपल्याला दिसतोय, म्हणजेच 1/3 भाग हा आपला त्या ठिकाणचा येणारी लोकसंख्या जी आहे ती जाऊ नये किंवा मृत्यू पाहू नये म्हणून उपयोग पडलेला दिसतोय. याचा निश्चित आपल्याला इथं फायदा झालेला आहे किंवा हे दोन्ही बाबी या सकारात्मक आहेत, परंतु याच्यातला डेथ रेट कमी होणं ही जास्त चांगली बाब आहे. बर्थ रेट हा अर्धाच आपला कमी झालाय, डेथ रेट मात्र इथं आपण 4 पटीनं घटलेला आपल्याला पाहतोय, ही चांगलं लक्षण आहे. लोकसंख्या देखील तशा पद्धतीनं बर्थ कमी होणं अपेक्षित आहे. लोकसंख्येची जी घनता आहे स्टेट वाईज आपण पाहतो मग अशा तशा पद्धतीनं डेन्सिटी किती आहे पॉप्युलेशनची, तर ऍव्हरेज इंडियाची ज्या वेळेला आपण पाहतो स्टेट वाईज आपण तर पाहिलं की काही राज्यामध्ये 300 पेक्षा जास्त आहे, काही राज्यामध्ये 100 पेक्षा ही लोकसंख्या कमी आहे. स्क्वेअर फुटाचा विचार करतो, हे प्रति चौरस किलोमीटर राहणाऱ्या लोकसंख्येचा विचार केला आहे. प्रति चौरस किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटरचा 4 कोपरे आपण जर विचारात घेतले तर त्या चौरस किलोमीटरमध्ये किती लोकसंख्या राहती आहे, तर 1951 ही लोकसंख्या सरासरी 111. आता हे काढायचं कसं असं जर विचार केला तर लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले प्रदेशाचे किंवा जमिनीचे क्षेत्र, म्हणजे एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ आपण म्हणूया. मग एकूण किती क्षेत्रफळ आहे आपल्याला तेही आपण निश्चित आहे, परंतु एकूण लोकसंख्या ही दर 10 वर्षांनी आपण काउंटिंग करतो आणि ती बदललेली आपल्याला दिसते आणि ह्या बदलत्या स्थितीनुसार आपल्याला त्यावरती उपजीविका असणारे किंवा त्याच्यानुसार आपल्याला सरकारचे ध्येय धोरणं बदलावी लागतात असं आपल्याला दिसून येतो. 2001 ही लोकसंख्या 325 3 to 5 एवढीच स्क्वेअर फुटाच्या अनुषंगाने किंवा प्रति चौरस किलोमीटरच्या अनुषंगाने वाढलेली दिसते. स्क्वेअर फूट सॉरी चौरस किलोमीटर अंतराचा जर विचार केला प्रति चौरस किलोमीटरला, म्हणजे 1 किलोमीटरचा विचार केला तर चारही बाजूने 1-1 किलोमीटर ही 325 एवढी लोकसंख्या दिसते. 2011 विचार जर केला तर 382 ही अशी वाढलेली लोकसंख्या दिसते आपल्याला आणि त्या अनुषंगाने जर आपण पुढे गेलो तर निश्चित आपल्याला काही बाबी फरक पडलेला दिसेल. किंबहुना 2011 ही लोकसंख्या वाढलेली आहे. त्यानंतर बघा लिंग गुणोत्तरामध्ये स्त्री पुरुष प्रमाणाचा जर विचार केला तर दर 1,000 पुरुषामागे महिलांची जी संख्या आहे ती किती असू शकते, पुरुषामागे महिलांची संख्या, म्हणजे इथं काय होईल स्त्री आणि पुरुष हे समान करण्याच्या दृष्टीने पुरुष आणि महिलामध्ये प्रचलित समानतेची व्याप्ती मोजण्यासाठी हे एक महत्त्वाचे सूचक आहे. म्हणजे प्रति चौरस किलोमीटर आपण जशा पद्धतीने पाहिलं तशा पद्धतीने एकूण
लोकसंख्येमध्ये एकूण स्त्रिया किती आहेत आणि पुरुष किती आहेत. जर पुरुष 1000 असतील तर त्याच प्रमाणात 1951 ला जर पाहिलं तर 946 एवढ्याच स्त्रिया होत्या. बरोबर आहे. फिमेल्स पर 1000 असं म्हटलंय इथं. बरोबर आहे. म्हणजे फिमेल्स स्त्रिया किती आहेत 1000 पुरुषांमध्ये मागं, तर 946 एवढ्या आहेत. 2001 ला विचार केला 933 एवढ्या आहेत आणि 2011 ला विचार केला तर 940 एवढ्या आहेत. इथं कंपॅरेटिव्हली आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला इथं आपली स्त्रियांची संख्या ही घटलेली दिसते. आता या घटनेमुळे काय परिणाम होतो याच्या डिपनेसमध्ये आपण ज्या वेळेला चर्चा करतो, एक संवादात्मक डिस्कशन होतं त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल, किंवा प्रश्नोत्तराच्या अनुषंगाने तुम्हाला चिकित्सक इथं विचार करणं अपेक्षित आहे. स्त्रिया जर 940 असतील आणि पुरुष 1000 असतील तर 60 पुरुष जास्त आहेत आणि स्त्रिया 60 कमी आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आता 60 ही समानता जर नसेल तर समाजामध्ये देशामध्ये अराजकता वाढण्याची भीती असते. म्हणजे कदाचित कुणीतरी असं म्हणायला समजा की डायरेक्ट 1000 पुरुष असू द्या आणि 900 स्त्रिया असू द्या, तर 100 ज्या वेळेला स्त्रिया कमी असतात त्यावेळेला ती कुटुंब व्यवस्थेचा विचार करतात की दोन्ही व्यक्ती स्त्री आणि पुरुष हे असणं अपेक्षित आहे. तिथं जर एक कमी असेल आणि एक जास्त असेल तर ती संख्या, म्हणजे आपण जसं की शासनाने विचार करता, केंद्र शासन असो राज्य शासन असो, इथं स्त्रियांना किंवा मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देताना दिसत आहे. का असं देण्याचं प्रोत्साहन देण्याचं काम आहे किंवा वंशाला दिवा हवा अशा पद्धतीची अपेक्षा करू नये असं का विचार केला जातो, कारण स्त्रियांनाही आता सगळ्याच ठिकाणी महत्व वाढत आहे, वाढवलं जात आहे. आपण म्हणूया वाढत आहे म्हणण्यापेक्षा वाढवलं जात आहे, कारण शासन अशा पद्धतीनं पुरस्कृत करते, कारण हे समान ठिकाण आली पाहिजे आणि या समानतेचे फायदे हे देशाला निश्चितपणे होत असतात. इतर आपण म्हणूया अराजकतेच्या दृष्टीने असेल, अहिंसक वृत्ती असेल, ती कमी व्हायला याच्यातून मदत होत असते. त्यामुळं स्त्रियांची संख्या ही काही प्रमाणात वाढणं अपेक्षित आहे, ती कमी आहे असं हे आपल्याला यावरून दिसून येतं. समाजात होणाऱ्या विघातक कृती ज्या आहेत, जे जास्तीचे केवळ आपण म्हणूया की फक्त पुरुष पुरुषच असते तर, बरोबर आहे, स्त्रिया स्त्रियाच असते तर, एकतर लोकसंख्या आपण बघूया प्रजननाच्या अनुषंगाने आहे, लोकसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने त्या वेळेला आपण विचार करूया, आपण त्यांसाठी आपल्याला स्त्री आणि पुरुष असणं अपेक्षितच आहे. हे समान नसेल तर काय होईल, अनावश्यक पद्धतीनं आपण म्हणूया की अहिंसक वृत्ती वाढतील, अत्याचार वाढतील, म्हणजे ज्या कमी घटक असतो त्यावेळेला त्याची मागणी आपण म्हणतो की जास्त वाढते. तेच घटक जर सर्वांना समान असेल किंवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल तर त्याच्यामुळे अनावश्यक पद्धतीनं मागणी इकॉनॉमिकच्या दृष्टीने आपण म्हणूया की वाढत नाहीये, समान पातळीवर त्याचं डिस्ट्रीब्युशन होणं अपेक्षित आहे. त्यामुळे लोकसंख्येचा जो ग्राफ आपण म्हणूया तो समान आणण्याच्या दृष्टीने स्त्रियांची संख्या ही वाढणं अपेक्षित आहे. त्यानंतर जन्माच्या वेळी आयुर्मान लाईफ इंडेक्स किंवा लाईफ एक्सपेक्टन्सी जी आपण जी म्हटली जाते ती किती असणं अपेक्षित आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ, म्हणजे जन्माच्या वेळेपासून जी आयुर्मर्यादा काढली जाते किंवा अपेक्षित बाय बर्थ, म्हणजे जन्माला आलेलं बाळ किती दिवस किंवा किती कालखंड राहू शकतं याच्यावर आयुर्मर्यादा विचारात घेतली जाते. ही सरासरी भारताची ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला 2021 आकडा जर पाहिला तर ती 63.63 वर्ष 5 महिने असा कालखंड असलेला आपल्याला दिसून येते. परंतु हे 63-64 जे आपण म्हणूया किंवा 65 पर्यंत, आता सरासरी 65 वर्ष आपण भारतातले सर्वजण जिवंत राहिलेलं आपल्याला आहोत. हेच विकसित देशाशी जर तुलनात्मकरित्या पाहिलं, हे सगळेच पॉईंट आपल्याला तुलनात्मकरित्या पण विचार करता येऊ शकतात. जसं आता आयुर्मर्यादाचा विचार करतो तसं लोकसंख्येचा विचार करता, लोकसंख्या ही चीनचा विचार करता आपल्यापेक्षा वेगाने वाढती आहे, तसंच भारताचीही वाढती आहे, परंतु विकसित देशातील तर जर पाहिलं तर त्यांची ध्येय धोरणं ही वेगळी आहेत. त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा विकसित देशातला कमी आहे, त्यामुळे आपलाही कमी झाला ही एक चांगली किंवा गुड साईन आहे आपण म्हणूया. परंतु आता 21 ही टक्की किती झाली आहे ते आपल्याला पाहणं औचित्याचं ठरेल किंवा जनगणना ज्या वेळेला होईल. आता जे अंदाजित आकडेवारी आलेले आहेत त्यानुसार आपण सुस्थितीत असल्याने दिसून येत आहे. आयुर्मर्यादेच्या बाबतीत आपल्या आयुर्मर्यादा ही 63.5 किंवा 63 वर्ष 5 महिने अशी या ठिकाणी दाखवलेली आहे, जे रस्टा जनरल ऑफ इंडिया इथलं घेतलेला हा डेटा आहे.
अर्थात 1-2 वर्षाचा इकडे तिकडे प्रत्येक डेटानुसार डिफरन्स आपल्याला दिसून येतो, कारण त्यांचं सर्वे हे वेगवेगळे असू शकतात. ॲव्हरेज ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला या ठिकाणी दिसून येतो. 1951 ला मात्र आपली सरासरी आयुर्मर्यादा ही 32.1 किंवा 32 वर्ष 1 महिना असं होतं. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल जर पाहिलं तर 32.5 असं किंवा 32 वर्ष 5 महिने हे मेल होते, आणि फिमेलचा विचार करता 31.7 म्हणजे 31 वर्ष 7 महिने अशा पद्धतीची आयुर्मर्यादा होती. ते आता मेलचा विचार करता, पुरुषांचा विचार करता ती 62.6 झालेली आहे, आणि स्त्रियांचे 64.2 अशी आयुर्मर्यादा झालेली आपल्याला दिसून येतं. एकूणच 64 किंवा 63 आपण म्हणूया एवढी आयुर्मर्यादा आपली झालेली दिसते. जन्माच्या वेळी असणारी ही आयुर्मर्यादा आपल्याला अपेक्षित काय आहे की जास्त काळ जर जीवन राहू शकलं, कारण आत्ता आपण पाहतोय पुढच्या पॉईंटमध्ये आपण पाहणारच आहोत की आयुर्मर्यादा जर जास्त असेल तर त्याचा कालखंड हा सुरुवातीचा पहिल्या टप्प्यामध्ये, आत्ता जर विचार केला तर अगदी 2-2.5 वर्षापासून शिक्षणाची सुरुवात होते. एल के जी प्ले ग्रुप असेल, नर्सरी असेल, UKG, HKG, फर्स्ट सेकंड थर्ड आणि ह्या स्टँडर्डनुसार म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी असं करत करत आपण म्हणूया त्याचं जे काही ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण होत असतं एखाद्याचं, ग्रॅज्युएशन म्हणजे 15+6 म्हणजे 6 वर्ष आपण लहानपणाचं आपण म्हणूया, आणि पहिलीपासून ते 15वीपर्यंतचं शिक्षण, ग्रॅज्युएशन लेवलपर्यंतचं शिक्षण, मग पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर +2 हे नक्की म्हणजे 17+6 आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला हे जवळपास 23 वर्ष हे शिक्षणामध्ये जातात. आणि शिक्षणात लागणारी वर्ष ही वाया जातात असं नाही आहे. बऱ्याच जण ह्या कन्सेप्टकडे येतात की शिक्षण म्हणजे वाया गेलं की काय. आता जे आपण इग्नोच्या मार्फत आपण शिक्षण घेत आहात, मग याच्यातले कोणत्याही वयोमर्यादेचे असतील, कोणत्याही वयोगटाचे लोक असतील, तर या शिक्षणाची ओढ का आहे, उच्च शिक्षणामध्ये आपल्याला काय मिळू शकतं, तर ते निश्चित हे वेगळं काहीतरी किंवा चांगलं काहीतरी मिळतं, म्हणूनच आपण त्या अपेक्षेने आता शिक्षण घेत आहात. या शिक्षणातून आपल्याला आपली जी कपॅसिटी आपण म्हणूया, आपली जी स्टॅमिना आहे, म्हणजे एखादा व्यक्ती आपण ज्यावेळेला म्हणतो त्याच एखाद्या ऑफिसमध्ये आपण ज्यावेळेला पाहतो, एखाद्या कंपनीमध्ये ज्यावेळेला पाहतो, तो व्यक्ती हा शरीराने विचार करता 2 पाय 2 हात 2 डोळे, नाक कान 2 कान आपण म्हणूया, शरीर एसटीचा विचार करता गेटवर असणारा वॉचमन, आणि ऑफिसमध्ये असणारा मेन जो आपण म्हणूया त्या ब्रँचचा ब्रँच मॅनेजर, ठीक आहे, किंवा एखादा MD आपण म्हणूया तिथला जो मेन कुणी असेल तो प्रमुख म्हणूया, आणि त्यानंतर असणारा स्ट्रक्चर आपण म्हणूया म्हणजे 10,000 रुपयावर काम करणारा, 5,000 रुपयावर काम करणारा गेटवरचा वॉचमन, मग शिपाई असेल, क्लर्क असेल, त्याच्यानंतर पोस्टिंग वेगवेगळ्या ऑफिसनुसार असतील. म्हणजे हे आत्ताचा जर विचार केला, एखाद्या TV चॅनलच्या रिपोर्टरचा जर विचार केला, तर लाखो रुपयाचे पगार घेणारे लोक आपण पाहत आहोत. आता हेच श्रमिक आहेत किंवा हेच कुठेतरी काम करणारे व्यक्तिमत्व आहेत, ज्याची कोणाची कंपनी असेल तो प्रॉफिट मिळवणं हा भाग वेगळा आहे, त्याच्याकडे असणारं स्किल हे वेगळं आहे, कारण तो संयोजकाच्या भूमिकेमध्ये असतो. त्याला मिळणारं प्रॉफिट हे कदाचित अगण्य स्वरूपाचं असेल किंवा अगणित असेल, आपल्याला त्याचं मोजदातही करता यायचं नाही, परंतु आपल्याला एकूणच चांगलं श्रमबळ आपण म्हणूया, चांगली कुशल कौशल्य निर्माण करणार म्हणूया, स्किल ओरिएंटेड, जे आता शासन म्हणते ना स्किल डेव्हलपमेंट, स्किल मॅनेजमेंट, स्किल मॅनेजिंग, मग हे व्यवस्थापन कुठून निर्माण होणार, आपल्याला त्यासाठी जन्माचे किंवा आयुर्मर्यादा जर आपली जास्तीची असेल, थोडा आपल्याला जास्त वेळ त्याच्यावर देता आला, टेक्नॉलॉजी आपल्याला जर शिकता आली, मग याच्यासाठी आयुर्मर्यादा जर ज्यावेळेला आपण 1951 पाहत होतो 32 वर्ष असेल, जसं की मग सगळेच काही अगदी ज्ञानी असतात असं नाही, महाराष्ट्राचा जर आता विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाची यात्रा किंवा विठ्ठलासाठी ज्ञानेश्वर आणि तुकारामाची पालखी निघालेली आपल्याला दिसते, मग याच्यामध्ये ज्ञानेश्वराने वयाच्या 16व्या वर्षी समाधी घेतलेली आहे, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करता कमी कालखंडामध्ये अनेक ठिकाणच्या स्वाऱ्या करून राज्य आपल्या व्यवस्थित किंवा महाराष्ट्र हे एक स्वतंत्र राज्य सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला, किंवा चांगल्या टप्प्यावर आणून आपण म्हणूया आणण्याचं काम हे त्यावेळेला केलं, कारण अनेकांच्या स्वाऱ्या ह्या महाराष्ट्रावरती झाल्या होत्या. आणि महाराष्ट्रामध्ये मग अशा ज्ञानी किंवा
विचारवंताचा, जसं स्वामी विवेकानंदांचा पण आपण विचार करतो, म्हणजे या बुद्धिजीवी बुद्धिवंतांचा विचार करता, काही ठराविक जर विचार करणारे विचारात घेतले तर त्यांना कदाचित अल्प कालावधीमध्ये, कमी कालावधीमध्ये ज्ञान आत्मसात करता आलं आणि ते जगाला देता आलं. केवळ भारतालाच नाही, केवळ महाराष्ट्रालाच नाही, तर जागतिक पातळीवरती यांची उंची वाढली. आणि आत्ता आपण पाहतोय आपल्याकडच्या आयुर्मर्यादा ज्या वेळेला आपण कमी दिसतीय, त्यावेळेला मात्र आपल्याला तेवढं सगळं करता आलं नसतं. आत्ता आपण भारतातून चांगलं चांगले व्यक्ती आपण म्हणूया, परदेशाला चांगले तंत्रज्ञाना जरी देऊ शकत नसलो तरी आपल्याकडचे चांगले लोक हे भारताला नेहमी परदेशातून मागणी असते. किंबहुना अनेक आपण बघूया वेगवेगळ्या कंपन्यामध्ये ज्या वेळेला ऍप्लिकेशन घेऊन मुलं जात असतात, तरुण जात असतात, त्यावेळेला त्यांना व्हिसा आहे का असा विचारलं जातं, आणि नसेल तर तो काढून घ्या, कारण परदेशामध्ये कंपनी तुम्हाला पाठवायला इच्छुक आहे, कारण त्या ठिकाणी जाऊन इथल्या श्रमिकाला, कामगाराला हे चांगलं वेतन किंवा चांगला फायदा मिळवून देऊ शकतात, चांगले त्यांचे बेनिफिट्स हे मिळतात, हे निश्चित आपल्याला म्हणावं लागेल. मग ह्या अपेक्षेपोटी आपल्याकडे जर निश्चित सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या तर त्या भारतासाठी ह्या फायदेशीर आहेत. त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी आयुर्मर्यादा ती इतर देशाचा विचार करता ती आपल्याकडं कमी आहे. विकसित देशामध्ये आयुर्मर्यादा ही 80 वर्षापेक्षा जास्त, सरासरी आयुर्मर्यादा ही 80 वर्षापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तिथं मिळणाऱ्या किंवा आपण बघतो फॉरेनचे काही लोक आली तरी आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये आली असतील किंवा दिल्लीमध्ये असतील, तर परदेशातून ही लोक शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी जे काही मोठे मोठे विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे येत असतात, कारण कालखंड जसा मिळेल तशा पद्धतीने त्यांना आणखी काहीतरी नैपुण्य मिळवण्याच्या दृष्टीनं आयुर्मर्यादेचा जास्तीचा फायदा होत असतो. आपल्याकडं दुसरी बाजू आहे की जसं एज्युकेशनच्या अनुषंगाने सांगतोय, दुसऱ्या बाजूने आयुर्मर्यादेचा विचार करता आपल्याला सेवानिवृत्तीचा काळ हा 60 वर्ष विचारात घेतलेला आहे. म्हणजे इथं शिक्षण आहे, आयुर्मर्यादेचा विचार करता सेवानिवृत्ती 60व्या वर्षी घ्यावी लागते, आणि मग त्यानंतरचा काळ 20 वर्षाचा काळ हा विकसित देशात मिळतोय. आपल्याकडे सरासरी बघितलं तर 5 किंवा 10 वर्ष मिळतात, म्हणजे 65-66 वर्ष मिळतात असं आपल्याला मागच्या टेबलवरून दिसतंय. साक्षरता जी आहे ती, एज्युकेशन जर आपलं चांगलं असेल तर उच्च शिक्षणामुळे आपल्याला परदेशात चांगल्या संधी मिळू शकतात. 2011 मध्ये 82.82% पुरुष हे साक्षर होते आणि स्त्रियांचं प्रमाण जर पाहिलं तर ते 65.5%, म्हणजे स्त्रियांचं शिक्षणाकडे असणारे आपण म्हणूया थोडस स्त्री साक्षरतेकडं शास्त्रज्ञांना अजूनही त्याच्यामध्ये स्कोप आहे किंवा अजूनही त्याच्यात संधी आहे की स्त्री साक्षरतेचे प्रमाण हे 65.5 म्हणजे 65 वरून ते आणखी पुढे वाढायला पाहिजे किंवा किंबहुना ते 100% किंवा आपण म्हणूया 90% तरी पोहोचायला पाहिजे. पुरुष साक्षरता प्रमाण हे आता काही प्रमाणात वाढलेलं आहे, तेही 90%च्या पुढे जाणं अपेक्षित आहे. 2011 ला 82% पुरुष साक्षर आहेत, 65.5% हे स्त्री साक्षर आहेत, आणि एकूण आपण सरासरी काळात पाहतो त्यावेळेला 74.04% एवढीच साक्षरता आहे. मी मागच्या एका लेक्चरमध्ये पण असा उल्लेख केला होता की 26% निरक्षरता आजही भारतात आहे, म्हणजे 2011 ची आकडेवारी तरी आपल्याला सांगते. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचा जो सर्वे आहे, सोर्सेस आहे, याच्या अनुषंगाने आपल्याला मिळालेली आकडेवारी आहे. 26% निरक्षरता असणं ही बाब आपल्याला विचार करण्यासारखी आहे, किंवा त्याच्यातली गुंतवणूक, केंद्रीय अर्थसंकल्प असतील, राज्याचे अर्थसंकल्प असतील, तर त्यातून शिक्षणाविषयीची गुंतवणूक जर वाढली आपल्याला तर त्याचा आपल्याकडे जास्त फायदा होईल, किंवा त्या अनुषंगाने आपल्याला विचार करणं अपेक्षित आहे. त्यामुळे साक्षरतेचा दर कसा वाढू शकतो, किती वाढू शकतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तो जर चांगल्या पद्धतीने वाढत गेला तर देशाच्या विकासामधलं योगदान जे आहे, मी मगाशीच असा उल्लेख केला की गेटवरच्या वॉचमनला जर 5 किंवा 10 हजार रुपये मिळत असतील आणि आतल्या मॅनेजरला जर 2 किंवा 2.5-3 लाख रुपये मिळत असतील, मधले जे आपण म्हणूया 1-1 लाख रुपये मिळत असतील, तर व्यक्ती म्हणून ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला या वॉचमनची किंवा शिपायाची किंवा यांच्याकडे काम करायला भारतातली जी ही जी लोकसंख्या आपली इथं जास्तीचा वेळ घालवती आहे, किंवा शेतीत जर कुठंच नोकरी कामधंदा मिळाला नाही तर शेतीमध्ये काम करावं लागतं, किंवा मजूर म्हणून कुठेतरी काम करावं लागतं, आणि दिवसापाठी महाराष्ट्राचा जर विचार केला तर सरासरी 300 रुपये पुरुष आणि महिलांना 200 रुपये सरासरी मजुरी ही अकुशल क्षेत्रात काम केल्यामुळे मिळते. काही कौशल्याची जर कामं असतील
तर आपल्याला त्या ठिकाणी आपण म्हणूया दर दिवसाला 8 तासाचा विचार करता 500 रुपये मिळतात, किंवा जास्तीत जास्त 1000 रुपये मिळतात. म्हणजे महिन्याकाठी जर विचार केला तर 30000 रुपये महिना मिळू शकतो. वर्षाचा विचार केला, अॅन्युअल इन्कमचा जेव्हा विचार करतो तर 12×36 360000 पर्यंत आपण उत्पन्न जाऊ शकतं. आणि कुटुंबाचा आकार किंवा कुटुंबात असणारे लोक जर 4 असतील 6 असतील 8 असतील 10 असतील, म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये 10 लोक आहेत आणि त्या ठिकाणी येणारं उत्पन्न हे एकूण उत्पन्न समजा 12 लाखापर्यंत असेल, बरोबर आहे, म्हणजे प्रत्येकासाठी एका वर्षाला 1 लाख सुद्धा खर्च करू शकत नसेल, तर त्याच्या शिक्षणावरती काय खर्च करणार, त्याच्या आरोग्यावरती काय खर्च करणार, त्याच्या उपजीविकेसाठी काय खर्च करणार, आणि त्याच्या लिव्हिंग ऑफ स्टँडर्डसाठी म्हणजे राहणीमानाच्या दर्जासाठी काय खर्च करणार, तर याचा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चिकित्सक विचार होणं अपेक्षित आहे. जर हा विद्यार्थी म्हणून आपण विचार नाही केला, अभ्यासक म्हणून आपण जर विचार नाही केला, तर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था ही समजणार नाही. आपण बरेच वेळेला म्हणतो की हे वाढलं किंवा हे कमी झालं म्हणून काय झालं, तर त्याचा एकाचा परिणाम हा दुसऱ्यावर होत असतो, दुसऱ्याचा परिणाम हा तिसऱ्यावर होत असतो. म्हणजेच एकूण लोकसंख्या आपली कमी वेगाने वाढणं अपेक्षित आहे किंवा स्थिर राहणं अपेक्षित आहे, स्थिर ठेवता येणार नाही, परंतु थोडासा वाढीचा वेग जो आहे तो आपला आणखी कम मंदावला किंवा कमी झाला तर आपल्याला फायदे होतील. आहे त्या श्रमिकाला, आहे त्या लोकसंख्येला आपण चांगल्या दर्जेचं शिक्षण देऊ शकतो. पुण्यामधल्या शहरातला जर विचार केला, इंग्लिश मिडियमचं शिक्षण असेल तर याचा विचार करता बेसिक लेवलला आता अगदी 50000 रुपयापासून हे शिक्षण सुरू होते. म्हणजे 50000 रुपये जर आपल्या लहान मुलासाठी आपण खर्च करणार असाल तर याची एकूण गुंतवणूक जे आपण ज्या वेळेला ग्रॅज्युएशनचा विचार करतो उच्च शिक्षणापर्यंत, तर प्रत्येक वर्षाला 50000 किंवा 1 लाख एखाद्या मुलावरती शिक्षणावरती खर्च करतो, 15 वर्षात 15 लाख रुपये खर्च करण्याचा आपल्या कपॅसिटी उत्पन्न आपलं वाढलं पाहिजे. आणि एज्युकेशन जर आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकलं तर हेच एज्युकेटेड झालेले पर्सन, मग अशी मी म्हणालो तशा पद्धतीने गेटवरचे वॉचमन किंवा शिपाय क्लर्क अशा तृतीय श्रेणीमध्ये काम करण्याऐवजी ते प्रथम श्रेणी किंवा अ दर्जाचं काम करतील, ब दर्जाचं काम करतील, आणि या अ ब मध्ये जर काम केलं तर निश्चितपणे उत्पन्न आपल्याला चांगलं मिळू शकतं. किंवा चांगले व्यवसाय निवडतील. उच्च शिक्षणामुळे केवळ उच्च पद्धतीची चांगली नोकरीच मिळते असं नाही आहे, तर उद्योग व्यवसाय सुद्धा करता येतात. आणि ह्या उद्योग व्यवसायातलं ज्ञान आत्मसात करणं हे उच्च शिक्षण असल्यामुळं, दर्जेदार शिक्षण असल्यामुळं फायदा होतो. त्यामुळे साक्षरता एका बाजूला आपण पाहतो की झोपडपट्ट्या वाढत आहेत, ऊस तोडणी कामगार जसं म्हणतो आपण तसं कापड उद्योगातले कर्मचारी असतील, वीड बांधकाम काम करणारे कर्मचारी असतील, या ठिकाणचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांचं मायग्रेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतो, किंवा कारखानदारी क्षेत्र हे 6-6 महिने चालतं खरं तर, उरलेल्या 6 महिन्यात तिथल्या लोकांनी काय करावं, मग तिथल्या लोकांनाच काम नसेल, उत्पन्नाचे सोर्सेस नसते, तर त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी सोयीसुविधा नसतात. मग या मुलाबाळांसाठी जर सोयीसुविधा नसतील तर त्याचा तोटा आपल्याला साक्षरतेवरती दिसून येतो, किंवा त्या ठिकाणची साक्षरता वाढणार नाही, किंबहुना ती त्या ठिकाणी आपल्याला त्यांना भारतीय लोकसंख्येची जी कुशल म्हणूया श्रमिक त्या प्रवाहात आणता येणार नाही, त्यांचं उत्पन्न वाढणार नाही. म्हणजे दारिद्र्य बेकारी बेरोजगारीमध्ये कोण जातं, तर ज्याला स्वतःचं स्किल कौशल्य वापरून काहीतरी अभ्यासाच्या माध्यमातून ज्ञानार्जनाच्या माध्यमातून आपल्याला जर काही घेता येत नसेल तर त्याचे आपल्याला तोटे सहन करावे लागतात. आणि त्या अनुषंगाने आपण पुढं ही साक्षरता दर कशा पद्धतीने वाढू शकतो, तर आपला दरडोई उत्पन्न वाढेल का हे पाहणं अपेक्षित असतं. आता या बारकाव्यामध्ये 2011ची जी काही लोकसंख्या आपण पाहतोय 74.04% एवढी साक्षरता, 26% अजून कोण येऊ शकतं का, झोपडपट्ट्याच्या अनुषंगाने सांगितलेलं मी की काही लोकांना त्या ठिकाणी उपजीविकेची साधनं म्हणजे मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा पाणी या मिळत नाही, आणि या मिळत असताना मग शिक्षणाकडे कुठे जाणार, मग मूलभूत चौथी महत्वाची गरज आहे ती म्हणजे साक्षरता किंवा शिक्षण. आता हे शिक्षण 2001चा विचार केला तर 64.8 एवढीच लिटरसी जी होती ती पर पर्सन होती. त्याच्यामधला मेल ज्या वेळेला पाहतोय 75.3 म्हणजे 75.3, आणि फिमेल्सचा विचार जर केला तर त्या ठिकाणी 53.7 म्हणजे 53.7% एवढंच स्त्रियांचं प्रमाण हे साक्षरतेचं होतं
एकूण साक्षरता जी आहे ती 64.8% म्हणजे इथं जवळपास 35%, बरोबर आहे, 35% जवळपास आपल्याला इथं निरक्षरता असलेली दिसून येते. आत्ता 11 आकडेवारीमध्ये मात्र ती 25%च्या आसपास आलेली दिसते. आता ही 25-26% जी काही निरक्षरता आहे ती आपल्याला आणखी कमी करून केवळ 10-5% म्हणा किंवा 0% म्हणजे 100% साक्षरता राबवण्याच्या दृष्टीने शासन नेहमी प्रयत्न करतं. वेगवेगळ्या योजना स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतं किंवा प्राथमिक शाळा अंगणवाड्या ज्या वेळेला आपण जिल्हा परिषदांच्या शाळा म्हणतो मग देशपातळीवरती त्या त्या राज्यांच्या जिल्ह्यांना अपेक्षित असणाऱ्या शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या पुरवण्याच्या माध्यमातून मग अंगणवाड्या असतील बालवाड्या असतील तर या पुरवठ्या करताना याच्यावरती शासन आपलं खर्च करत असतं. मग अन्न सुविधा असेल मग त्याच्यामध्ये डाळी असतील कडधान्य असतील किंवा पूर्वी जर विचार केला काही तुमच्या आजूबाजूला कुटुंबातली लोक तर मोठी असतील तर त्यांना विचारून बघा पूर्वी शाळांच्या माध्यमातून शासन सुकडी किंवा दूध मग इतर काही पदार्थ किंवा अगदीच छोटे मोठे खाऊ आपण म्हणूया ते देण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे काय व्हायचं झोपडपट्ट्यामध्ये राहणारे असतील किंवा ग्रामीण भागामध्ये अगदी खेडेगावात राहणारी परंतु ज्याच्या कुटुंबाची क्षमता नाही आहे की मुलांना शिकवावं शाळेत पाठवावं त्यांना त्या ठिकाणी उपजीविकेचं साधन किंवा दोन वेळेचं तिथं खायला मिळेल एक वेळेला तरी कमीत कमी मिळेल पोटभर अशा अपेक्षेनं आणि पुन्हा त्याचा एक एज ग्रुप असतो म्हणजे आपण ज्या वेळेला पहिलीला शाळेत ऍडमिशन घेतो पाचवीला शाळेत ऍडमिशन घेतो किंवा ग्रॅज्युएशन लेवलला आपण शिक्षण घेत असतो त्यावेळेला त्याचा एक एज ग्रुप हा रेग्युलर शिक्षणमध्ये दिसून येतो. अशा पद्धतीनं जे डिस्टन्स लर्निंग असतं त्याच्यामध्ये सर्वांना एकत्रित आणण्याचं आपण काम करत असल्याचं दिसून येतं. आता ह्याच अनुषंगाने आपण ज्या वेळेला बारकावे पाहतो त्यावेळेला काय काय येऊ शकतो बारकावे तर त्यांना सोयीसुविधात वाढ करणं मग शालेय साहित्य असेल गणवेश असतील खाण्याचे पदार्थ असतील. शालेय साहित्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर बालभारती सारखं जे संस्था आहे ती सर्व शैक्षणिक साहित्य साहित्याचं किट हे शाळेच्या मार्फत विद्यार्थ्यांना पुरवत असतात. वेगवेगळ्या संस्था एनजीओ सारख्या संस्था असतील तर त्या या संस्था काय करतात काही मोफत वस्तू वाटप करतात. मग त्याच्यामध्ये अगदी खेडेगावामध्ये आपण म्हणूया की वाहतुकीचं साधन नसतं म्हणून काही मुलांसाठी 5वी, 6वी, 8वी, 10वी, 12वीपर्यंतच्या मुलांसाठी वाहतुकीचं साधन असावं म्हणून सायकलचं वाटप करत असतात. एखादी बस असेल एखादी गाडी असेल तर त्याचं वाटप करण्याचं काम हे त्या मार्फत केलं जातं आणि वाहतुकीची सुविधा ही कमी दरात किंवा अल्प दरात पोहोचवण्याचं काम हे शैक्षणिक संस्थांसाठी इतर समाजातले लोक सुद्धा करत असतात असं आपल्याला दिसून येतं. आता ह्या बारकाव्याने काही गोष्टी आपण ज्या वेळेला आत्मसात करतो त्यावेळेला साक्षरता वाढली तर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होईल लोकसंख्येचा आयुर्मर्यादा वाढली तरी देखील लोकसंख्या आपल्या भारतासाठी फायदेशीर ठरेल शेती क्षेत्राचा विकास झाला किंवा त्या ठिकाणी कुशल लोक जे आहेत म्हणजे कुठं काम नाही मिळत म्हणून शेतीत काम करणं याच्याऐवजी चांगल्या पद्धतीचं दर्जेदार काम जर आपल्याला करता आलं शेतीतलं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं काम करता आलं उद्योगधंद्यामधलं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं काम करणं सेवा क्षेत्रामध्ये काम करता आलं चांगलं तर या सुविधांचा लाभ हा आपल्याला निश्चितपणे होणार आहे. एकूणच भारतीय अर्थव्यवस्था विकसित करायची असेल तर चांगली सदन आपण म्हणूया सक्षम लोकसंख्या असणं किंवा साक्षर लोकसंख्या असणं ही काळाची गरज आहे असं आपण म्हणूया. आजच्या या लोकसंख्येच्या अनुषंगानं भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी थांबूया.